नमस्कार, मी रेना, रेना इंडियन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे लेमन राईस। साऊथ इंडियन रेसिपी आहे ही। दोन वाटी मी तांदूळ घेतलेला, राईस छान बॉईल करून घेतलेला आहे, शिजून घेतलेला आहे मी। आणि त्याला लागणारे साहित्य दाखवते। एक चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चम्मच चण्याची डाळ घेतलेली आहे। 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या तसे कापून घेतलेल्या आहेत आणि 3 लाल मिरची घेतलेली आहे। 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले, 1 लेमन ज्यूस काढलेला आहे मी। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी कढीपत्ता नाही घालणार आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला कढीपत्ता, गरजेचं आहे। मी इकडे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करते। कढई आपली गरम झालेली आहे, आपण तेल घालूया। 4 चम्मच तेल घातलेलं आहे मी। तेल आपला गरम झालेलं आहे, पण 1/2 चम्मच जिरा घालूया, 1/2 चम्मच राई घालूया। राई जिरा तर तळली, शेंगदाणे घालूया। शेंगदाणे घालते मी, चण्याची डाळ पण घालूया। उडदाची डाळ बी धुवून घेतलेली आहे, तुमच्याकडे धुतली असेल तरी चालेल, ती पण वापरू शकते। आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत, आपण मिरची घालूया, लाल मिरची घालूया, थोडंसं हिंग घालूया आणि स्वादानुसार मीठ घालूया। आपण 1/2 चम्मच हळद घालूया आणि शिजवलेला राईस घालूया। आता आपण सगळ्यात लास्ट मध्ये लेमन ज्यूस घालूया। आता आपला लेमन राईस बनून तयार झालेला आहे। कोथिंबीर घालूया भरपूर, सर्व्ह करूया। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी ही लेमन राईसची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा। थँक्यू।